हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सूर्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि व्हिडिओची सुरुवात थेट किचनमधूनच करते, कारण जेवणाला लागले. आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, तर नैवेद्य दाखवायचा आहे, तर नैवेद्याची तयारी करते आहे. लोक गेलेत गायींना घेऊन चरवायला, तर आज बनवणार आहे नैवेद्यामध्ये हिरवा वाटाण्याची उसळ, वरण भात, चण्याच्या डाळीची भजी आणि गोडमध्ये शेवयाची खीर. चपाती वगैरे मी नैवेद्याला असं काही दाखवत नाही, म्हणून चपात्या लवकर बनवून घेतल्या. आणि आज देवळात पण जायचं आहे. गेल्या सोमवारी तुम्ही बघितलं, आम्ही खडकेश्वराच्या देवळात गेलो होतो, आणि ह्या सोमवारी जाणार आहोत रवळनाथाच्या देवळात आणि चाफनाथ मंदिरामध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. कांदा टोमॅटो वगैरे ना सर्व मी एकत्र कापून घेतलं आधीच, म्हणजे आधी कापलं तर मग फोडणी द्यायला वगैरे पटापट बरी पडते. चण्याची डाळ सुद्धा लवकर वाटून घेतली, कारण की आज सोमवार आहे तर लाईट जाते सोमवारची, नाही तर गेल्या सोमवार सारखं व्हायचं. तेव्हा पण मला भजी करायची होती पण लाईट गेली होती, त्यामुळे मी काय केलं, बेसनची भजी बनवली. पण रात्री डाळ भिजत घातली होती आणि आत्ता आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती वाटून घेतली. तर चला कुकर लावून घेते. इथे मी ना शेवया भाजून घेते खीर करण्यासाठी. कुकर थंड होतोय तोपर्यंत मी ते एक साईडला भजी करून घेते. चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आणि सकाळी त्यातलं सर्व पाणी काढून मिक्सरला लावून घेतली. डाळ वाटताना त्यामध्ये मी आल्याचा तुकडा, मिरची आणि थोडासा कढीपत्ता पण टाकला होता. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता टाकलंय लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, परत कढीपत्ता थोडासा, जिरं आणि ओवा. हे सर्व मिक्स करून त्याच्या आता भजी सोडून घेते. नैवेद्य झालंय आणि हे पण येते एवढ्यात गायींना घेऊन. ऊन असताना त्यामुळे जास्त चरायला मागत नाही, पटकन येतात. बाकी नवीन गाय कुठे येते? नवीन गायचा आवाज येतोय तिकडून. चला जागेवर, आता पाणी हवं असेल त्यांना. हे काय आणलं? अरे वा, स्पेशल माझ्यासाठी. नैवेद्य दाखवून झालेलं आहे. तर आम्ही आता देवळात जाऊन येतोय. पुढे येऊन बेड उघडते आधी आणि नवीन छत्रीचं उद्घाटन करते, कारण की यांची जी जुनी छत्री होती ती आज पूर्णच मोडली, म्हणून मग नवीन छत्री.
आता मी इथे आलो आहोत तापनाथ मंदिरमध्ये. तर दुपारचे वाजले 1:30 ते 2, तरी गर्दी बघ इथे. आणि हा त्या मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. एकदम घनदाट अशी जाळी आहे बघा. असं समोरच असं जंगल आहे, एकदम पूर्ण झाडी झाडी. आणि त्या झाडीच्या मध्ये पण एक तिकडे समोर मंदिर आहे. ते बघा तिकडे. आणि हे मंदिर पांडवकालीन आहे, स्वयंभू असं हे मंदिर आहे तापनाथ, जे देवळ्यापासून आपल्या बाजारपेठपासून 4 ते 5 किलोमीटर वरती आहे, आतमध्ये एकदम चापोलीमध्ये. हे काय आहे बघा. हे इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या इथून बाजूला खाली हा जो रोड गेलाय समोर, तो खाली असा धबधबा आहे. आंघोळ करून आले ही मुलं वरती. आणि हे असं पायवाट आहे खाली जाण्यासाठी, खास धबधबा. प्रज्ञा येत नव्हती कारण हा रोड बघा एकदम डेंजर आहे खाली जाण्यासाठी. तर म्हटलं आता आलोच आहे ते आपण दाखवूया. हे बघा एकदम असं खाली आहे, बनवलंय तसं जाण्यासाठी. हा पाय वगैरे घसरू शकतो. हो. आणि इकडे जरी देवळ्यात पाऊस खाली नाही पडला ना, तर इकडे पडतो पाऊस. कारण एकदम असं झाडी एकदम जंगल टाईप. हे आता इकडून असं खाली जायचं. प्रज्ञा एकदम हळूहळू येते बघा, कारण ती घाबरते पाय वगैरे घसरेल म्हणून. कारण एकदम छोटीशी वाट आहे आणि इकडे एकदम खाली दरीसारखं आहे. हा खाली एकदम खोल आहे डाव्या साइडला. यस, आपल्याला आता तिथपर्यंत खाली जायचंय. या या वरती. चौकाची सरक्षित. आणि तसं उंच घातली ना, काय वाटत नाही बाबा. तर बघा इकडे धबधबा आहे असा वरून पडतोय तापनाथचा. आणि इकडे बघा इथून स्टार्ट आहे. जे वरून असं जे पाणी येतं ते खाली जातं.
तर प्रज्ञा पुढे येत नाही, मीच चाललोय. कारण इकडे पाय वगैरे घसरू शकतो. तर ती बोलते तू दाखव पुढे जाऊन, मी दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. हा बघा, हा असा आपला तापण्याचा धबधबा आहे. हे गेले होते पुढे दाखवायला, मी इथे पाठीच थांबले होती कारण मला पाण्याची जास्त भीती वाटते आणि माझी चप्पल त्यात ना खूप उंच आहे, म्हणजे उंच घातली मी, त्यामुळे नकोच. आणि हे स्लीपर घालून कसे काय गेले काय माहिती, त्यांना बघून मला चक्कर येते. पाणी वाहत आहे ते असं सर्व त्यांना सवय आहे ना. आम्ही दरवर्षी ना, काय बोलताय, दरवर्षी ना, हा श्रावणामध्ये, हा श्रावणात सोमवारी, हा दोन तीन तेरेतरी आमच्या इकडे होतात. पहिला व्हायचा, आता नाही. मंदिरामध्ये आम्ही असं ते नावाला येतो नारळ वगैरे घेऊन, पण आंघोळ करायला इकडे खाली येतो. तिकडे काय धबधबा, आता राहू दे. आज आम्हाला म्हणजे चापनाथ मंदिरात सोमवार पण आहे. गेल्या सोमवारी आपण खडगेश्वराचं देऊळ तुम्हाला दाखवलं, मग म्हटलं ह्या सोमवारी रवनाथ आणि चापनाथ असं दाखवूया. मग आता चापनाथ मंदिर हे झालं, आता रवनाथाच्या जायचंय. आणि चढताना काय वाटत नाही, पण उतरताना भीती वाटते जरा, कारण स्लीप व्हायला होईल म्हणून. तर चला, पण मजा पण येते अशा ठिकाणी यायला, पण जास्त लोक पाहिजे. आता तर आहेतच कारण श्रावण सोमवार आहे म्हटल्यानंतर खूप लोक येतात, पण लेडीज लोक जास्त, म्हणजे बायका मुली वगैरे येतात खाली, बायका वगैरे एवढ्या खाली येत नाही, कारण ती साड्या वगैरे घालून त्यांना जमत नाही ना खाली यायला. चापनाथ मंदिरातून रिटर्न येताना रवनाथ मंदिर लागतं, तर आता आपण रवनाथ मंदिरात जाऊया. इकडे मंदिर आहे आणि आजूबाजूच सगळीकडे झाडीच आहेत. माऊ करते भाजीची राखण आणि आता ऊन खूप लागते, तर गुरं तर गुरं माऊ पण आमची दाबते. कोंबड्या पण झाडाखाली बसले खाली पाठले. मग काय एकटीला जायला काय झालेलं तुला? आताच आमचं जेवण झालंय आणि जेवे जेवेपर्यंत वाजलेत पावणे चार. कुठे बाहेर गेलं की जेवणाचा काही टाइम टेबल नसतो आणि आज त्यातल्या त्यात सोमवार होता श्रावणातला, तर म्हटलं पहिल्या देवळात जाऊया आणि त्यानंतर जेवूया. आता 4 वाजता दूध काढायचा टाइम, पडायला काय जरा पण मिळणार नाही, पण ठीक आहे असो. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देवळे गावातलं चापवलीतलं चापनाथ मंदिर आणि रवनाथ मंदिर, ते कुठे शिरकेवाडीत ना, शिरकेवाडीच्या इकडेच आहे लगभग, तर अशी दोन देवळं दाखवली तुम्हाला. आय होप की तुम्हाला आवडली असतील. आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.